फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. महाराज वडिलांवरती प्रेम करणारी लेख महाराज वडिलांचा एक शब्द तिला आवडला नाही, तेवढा काही बोलली नाही. घरी निघून गेले दोघही जण. उद्याची सकाळ, मुलीचं लग्न, बापा बाप सकाळी लवकर उठला. उठला तसा म्हणला, चला आता एकदा मुलीला डोळे भरून पाहूया, आज नांदायला निघून जाईल माझी लेख. म्हणून महाराज बाप त्या मुलीच्या दारात आला, त्या घराचा तिचा दरवाजा उघडला. आतमध्ये बघतो तर पलंगावर लेख नव्हती, अख्ख्या तिच्या खोलीमध्ये ती नव्हती, सगळं मोकळं झालं होतं. अख्खा राजवाडा तपासला, आजूबाजूचा भाग पाहिला, पण ती कुठंच नव्हती, कुठंच नव्हती. हो ती कुठे असेल हो महाराज? ती अशा ठिकाणी जाऊन बसली. हो पंपापूर सरोवरा शेजारी मातंग ऋषींचा आश्रम आहे. त्या मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये नाही, तर त्या आश्रमामध्ये असलेल्या झाडावरती जाऊन बसली. ह्याचं कारण होतं, कारण मी माझ्या बापाला वज झाला असावी म्हणून माझ्यासाठी, माझ्या लग्नामुळं बाप एवढ्या पशूंचे बळी द्यायला निघालाय, इतकं पाप करायला निघालाय, नाही राहायचं म्हणून सोडलं आणि इथं आली. इथं विचार केला, जर माझ्या वडिलांना माझा त्रास एवढा आहे, जर इथं या साधूंच्या सहवासात राहिली तर ह्यांना किती होईल सांगता येत नाही. त्यांच्या दृष्टीसही आली नाही झाडावर राहायची. हो दिवसभर साधू सगळ्या वावरामध्ये त्यांच्या आश्रमामध्ये फिरायचे, आणि सगळं वावरून झाल्यानंतर संध्याकाळी निद्रा करायला जात असताना, निद्रा झाल्यानंतर हिने उतरायचं, सगळं आश्रम साफ करायचा, जे भेटेल ते त्या ठिकाणी खायचं, आणि पुन्हा आपलं वर झाडावर जाऊन झोपायचं, राहायचं दिवसभर. एक दिवशी मातंग ऋषींनी फेरफटका मारता मारता त्यांनी आश्रमाकडे पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं, आपला आश्रम संध्याकाळी निद्रा करायला जात असताना थोडा खराब झालेला असतो, पण सकाळी उठल्यानंतर एवढा साफ कसा काय? त्यांनी पूर्ण शिष्यमंडळींना बोलावून घेतलं आणि विचारलं की हे चांगलं कार्य कोण करतंय आपल्यापैकी. आता ते शिष्यमंडळी होती बरं का, म्हणून त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही तर नाही बुवा, कोणालाही बोट करावं, आम्ही तर नाही बुवा. आणि ज्यावेळेस मातंग ऋषींना कळालं की आपल्या आश्रमातला एकही शिष्य किंवा एकही ऋषी हे काम करत नाही, तर हे करतंय कोण हे पाहण्याकरता एकदा त्यांनी महाराज परीक्षा घेतली. थांबले ते, कळू दिलं नाही, आणि आपली ती लेख झाडावरनं उतरायची, आश्रम साफ करायची, मातंग ऋषी समोर उभे राहिले. कोण आहेस तू आणि हे काम का करते? घडलेली सगळी कथानक ऋषींना सांगितली. महाराज ऋषींना इतका आनंद झाला की त्या मातंग ऋषींनी तिला एक आशीर्वाद दिला, एक वरदान दिलं, तुझी इच्छा काय? ती बोलते, मला अशा व्यक्तीला भेटायचं आहे ना ज्याच्यावर फक्त माझं प्रेम आहे, आणि तो फक्त माझाच आहे. कोणाचा आहे तो? फक्त माझाच आहे, आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. मातंग ऋषी म्हणले, असा कोण आहे? म्हणले, असा एकच आहे, तो म्हणजे माझा देव प्रभू रामचंद्र. त्याला भेटण्याची इच्छा आहे. आशीर्वाद दिला महाराज, हो, की तुला प्रभू रामचंद्राची एक ना एक दिवस भेट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराज ती शबरी बघा, लग्नाच्या वयात पळून आलेली शबरी, महाराज 70-80 वर्षाची म्हातारी झाली, फक्त ऋषींनी दिलेला शब्द आहे की एक ना एक दिवस तुझे प्रभू रामचंद्र तुला येऊन भेटणार, तुला ह्या झोपडीमध्ये आशीर्वाद देण्याकरता येणार, या शब्दावरती विश्वास ठेवला. आणि इतके वर्ष फक्त वाट पाहत राहिली होती. कोणाची? हो प्रभू रामचंद्रांची. हो आपलं कसं आहे माहिती आहे का महाराज? ती शबरी आहे, जीव लावला तिने, प्रेम केलं भगवंतावरती, वाट पाहिली तिने इतके वर्ष. महाराज ज्या दिवशी बरं का, ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांचे पाय त्या झोपडीला लागले, ते देवाचे पाय शबरीच्या डोळ्यामध्ये बसत नव्हते. ती जवळ गेली, प्रभू रामचंद्रांच्या पायावरती आपलं डोकं ठेवलं, आणि काय केलं माहितीये का? ज्या शबरीने हे डोकं त्या पायावरती ठेवलं ना, ते पाय तिने स्वतःच्या डोळ्याच्या आसुवांनी संपूर्ण धुवून काढले. पायाचा अभिषेक ह्या डोळ्याच्या नयनातल्या अश्रूंनी केला, याला म्हणायचा अभिषेक. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा, बर का? भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. तुम्ही म्हणताल महाराज अभंग कुठे, तुम्ही प्रमाण दिले कुठलं,
जरा समजावून सांगतो नीट आहे का. इकडे महाराज प्रेम आहे, इथं काय आहे, प्रेम आहे. तिच्या आसुवांनी, डोळ्याच्या आसुवांनी पाय धुतले. इथं सांगतात हे होण्यासाठी, हे कार्य होण्यासाठी ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्या संदर्भात फक्त इतका भाव पाहिजे. कितका? इतका. इतुक्या सहित त्वाबा यावे माझे रंगनी नाचावे. तेव्हा भीमा आणि चंद्रभागा कळलं का? हो, हे व्हायलं पाहिजे आपलं. ज्यावेळेस डोळ्याला धारा लागतील ना, धारा, धाराचं उलटं करा, राधा. राधा हे कृष्णाची बायको होती का? प्रेम होतं. प्रेम जर प्रेम पाहिजे असेल ना तर राधाची अवस्था आपल्यात घडली पाहिजे. हा तर आपल्यात नांदतोय पण आपण राधा झालो पाहिजे. विठ्ठल 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 हा हा महाराज. त्या बाईने, त्या आईने, माझ्या शबरीने देवाचे पाय डोळ्यांनी धुतले, देवाला आपल्या आसनावर बसवलं, आपल्या स्थानावर बसवलं. आणि देवाला खाण्याकरता मिष्टान्नाचा भोग नव्हता आणला तिने, द्रोणामध्ये काही बोरं गोळा करून ठेवली होती, ती फक्त देण्याकरता आली होती. हो देवा, हे बोर मला तुला चारायचं आहे. देवाने म्हणायचं चार की मग. तिने विचार केला, दिलेलं बोर जर आंबट निघलं तर काय करावं. म्हणून पहिलं बोर स्वतः चाखायची आणि मग देवाला खाऊ घालायची. म्हणजे देवभक्ताचं उष्टसुद्धा खातो. हो, फक्त देणाऱ्याचा भाव त्या शबरीसारखा असला पाहिजे. खातो. कोण कहते हे भगवान खाते नाही, है का नाही? महाराज त्या यशोदासारखं पण कोण खाऊ घालतं का? हो, देव खातो. देवाने तिच्या हातची बोरं खाल्ली, उष्टी खाल्ली. हो, गोड लागलं देवाला दिलं, आंबट लागलं फेकून दिलं. मी एका कीर्तनात चांगल्या महाराजांकडनं ऐकलेलं सांगतो तुम्हाला. देवाने महाराज त्या शबरीची बोरं खात होता बरं का, त्यावेळेस लक्ष्मणदादा बाजूला उभे होते. पण देव बोरं खातोय हे बघून लक्ष्मणदादाच्या डोक्यात शंका आली, हा उष्ट कसा काय खाऊ शकतो? हा तर देव आहे पण उष्ट? फक्त शंका म्हणत आहे. आता तो महाराज सगळ्या जगाचा जाणता आहे. प्रभू रामचंद्र त्यांनी ओळखलं, त्यांनी सांगितलं, अगं शबरी, अगं माझा भाऊ पण आहे गं, त्यालाही दे की थोडं. त्याने विचार केला, आतापर्यंत हा खात होता, आता माझ्यावर पाळी आली खायची. हो, म्हणून शबरीने एक बोर तोडायचं, गोड लागलं लक्ष्मणाला द्यायचं. लक्ष्मण घेऊ का नको, घेऊ का नको, आता देव आहे, देवानी सांगितलंय, आज्ञा मोठ्या भावाची आहे. बोर घेतलं, खाल्ल्यासारखं केलं. महाराज ज्या वेळेस, बरं का पुढचा भाग, ज्या वेळेस शक्तिपात बाण लागला, म्हणजे इंद्रजितने मारलेला बाण ज्या वेळेस लक्ष्मणाला लागला, लक्ष्मण मूर्छित पडला. आणि तो मूर्छित पडला त्याच्यानंतर त्याच्यावरती जे औषध पिळायचं होतं ना त्याला काय म्हणतात? ती संजीवनी दुसरी कुठलीच नाही, ह्याच बोरांच्या डोंगरातली होती. फरक एवढाच आहे की भक्तीची बोरं देवाला सहज मिळाली, लक्ष्मणाला ज्यूस मिळाला. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात, बघा ना तुकोबर आहे सांगतायत, कदाचित त्यांचाही कुठला तरी अनुभव असावा. बरोबर आहे ना? महाराज सांगतात ही शबरी देवाला उष्टीबोरं खाऊ घालते, हा महिमा किती आवडीचा असेल, किती आवडीचा असेल सांगा. अहो, देवानं तुकोबरायांच्या घरी यायचं, अशा परिस्थितीत देव तुकोबरायांच्या घरी आले होते. महाराज तुकोबरायांचा प्रत्येक शब्द अनुभवातला आहे. मी जरा माफी मागून सांगतो, आज ह्या कलियुगामध्ये आपल्याच समाजामध्ये आपल्याच माणसांमध्ये अनेक पंथ जन्माला आलेत बरं का. हो, नव्या नवा टिक्का दिसला की हा पंथ बरा आहे बाबा. म्हणजे त्यांचं कसं आहे माहिती आहे का, ब्रीदवाक्य, खाओ पियो बट हमारा नाम लो. हो, हे उदयास आलेलं आहे. आणि महाराज हे काय सांगत असतील हो सत्संगामध्ये? महाराज जे सांगतात ते आपल्या ज्ञानोबाचं, आपल्या तुकोबाचं, आपल्या संत महात्म्यांचं सांगतात. फक्त एवढंच सांगत नाही की ते वाईट आहे. ते जर वाईट सांगितलं तर ते आमचे, जर वाईट सांगत नसतील ना तर आमचे कधीच होऊ शकत नाही. विठ्ठल 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 काय सांगत होतो तुकोबाराय सांगतायत हा महिमा. महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, ऐका महिमा अभडीची, प्रेमाचा
भुकेला महाराज सांगतात या ठिकाणी की हा महिमा देवाला आवडला बरं का. हो जो देवाला महिमा आवडला तो हा. आणि महाराज स्वतःच्या अनुभवातून व्यक्त करतात. तुकोबरायांचे प्रत्येक अभंग कवित्व नाही, कादंबरीकार नाही, कथाकार नाही, माझे तुकोबराय प्रत्येक अभंग आपल्या अनुभवातून टाकत आले. जसा जसा अनुभव आला तसा तसा मांडत गेले बरं का महाराज. नाही तर काही ठिकाणी महाराज पेपरामध्ये सुद्धा बातमी येते की कवी तुकाराम महाराज कवी नाही हो, ते जगद्गुरू आहे. सदेह वैकुंठाला पोचणारी अख्ख्या जगातली एकच व्यक्ती म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो आता अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे येऊया. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आता दुष्काळ मराठवाड्यातले बरेच जण आहेत म्हणून दुष्काळ हा सगळ्यांना कळतो. हो आम्हाला भाजला आहे, कळला नाही. हाची दुष्काळ तयाला. मग हा जो दुष्काळ आपल्याला एवढा सहन होतो कळतो तर त्या भगवंताला जो दुष्काळ आहे आता आपल्याला वाटत नाही का हो. आपल्याला जे हवं ते महाराज तो पुरवतो. मग त्याला जे हवं ते आपण दिलं पाहिजे ना. आपण महाराज मंदिरात आल्यावर नारळ देव पुत्रम पुष्पम काय ते म्हणतात सगळं फलम प्रयामी समर्पयामी सगळं महाराज आपण देवाला ओत प्रोत देतो. सोन्याचा मुकुट चढवतो, चांगले चांगले बालदार चपदार कपडे घालतो. पण वस्तुस्थिती पाहिली तर देवाला ह्या गोष्टीची अपेक्षा मुळीच नाही. भगवंताला पाहिजे तुमच्या मनातलं क्षणभर मनभर कणभर असलेलं प्रेम. बस एवढंच त्याच्या चरणावरती वाहा. हा तो तुमच्यासाठीच आहे, तो आपल्यासाठीच आहे. फक्त त्याला जे पाहिजे ते आपण दिलं पाहिजे ना.